नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये क्लर्क अर्थात लिपिक पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। टायपिंग रिक्वायर्ड नाही आहे, विदाउट टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला अर्ज करता येईल। महाराष्ट्रामध्येच एक्झाम आणि नोकरी ठिकाण याचं यासाठी राहणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या भरतीबाबतचाच अपडेट घेणार आहोत। त्याअगोदर मेक शुअर मित्रांनो, चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। जाहिरात जी आहे ती ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। द महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड यांच्या मार्फत ही भरती या ठिकाणी होत आहे। यामध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे बघा, तर नाशिक जिल्ह्यातील 900 कोटी रुपयांवर व्यवसाय असणाऱ्या एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत लिपिक पदाकरिता या बँकेकडून किंवा लिपिक पदासाठी भरती करण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आलेले आहेत। ऑनलाइन अर्ज 23/10/2023 पासून 11/1/2023 रात्री 12 पर्यंत तुम्ही अर्थात 11:59 पर्यंत पाठवावेत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। ऑनलाइन पद्धतीने त्यांनी मेन्शन केलेलं आहे, ज्याबाबतचा तपशील तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहता येईल। बघूया आणखीन माहिती काय त्यांनी सांगितलं आहे। तर बघा, या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी जे पद आहे ते आहे लिपिक। लिपिक पदासाठी भरती होत आहे। टोटल 19 जागा या पदाच्या या ठिकाणी भरल्या जाणार आहे। सर्वांसाठी सेमच आहेत, कॅटेगरी वाईज विश्लेषण नाही आहे। नोकरीचे ठिकाण जे असणार आहे ते नाशिक जिल्हा हे तुमचं राहणार आहे। महाराष्ट्रामध्येच तुम्हाला नोकरीची संधी या ठिकाणी मिळत आहे। सर्वात महत्वाचं शैक्षणिक अर्हता काय राहणार आहे बघा, तर शासन महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व एमएससी आय टी किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असेल तर अर्ज करू शकता। 30/9/2023 रोजी शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील। परीक्षा निकाल जर फक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर अद्ययावत केला गेला असेल किंवा वेब आधारित तुमच्याकडे प्रमाणपत्र प्रदान केलेले असेल तर उमेदवाराने त्या संदर्भ मूळ प्रमाणपत्र बँकेला सादर करणे आवश्यक राहील आणि त्यावर विद्यापीठाच्या अधिकृत अधिकाऱ्याने सर्व उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची तारीख दर्शवून साक्षरी करणे आवश्यक राहील। त्यामुळे तीही गोष्ट तुम्ही कन्सिडर करू शकता। थोडक्यात क्वालिफिकेशन जे तुमचं राहणार आहे ती कोणतीही पदवी असेल व एमएससीआयटी किंवा त्या रिलेटेड संगणक प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या पदासाठी अर्ज करता येईल। टायपिंग रिक्वायर्ड नाही आहे। यानंतर बघा, वयोमर्यादा 30/9/2023 रोजी कॅल्क्युलेट करायची आहे। यानुसार 22 ते 35 वर्षे एज लिमिट सर्वांसाठी या ठिकाणी राहणार आहे। प्राधान्य मिळेल जे कॅन्डिडेट कॉमर्स ग्रॅज्युएट आहेत, वाणिज्य शाखेतील ग्रॅज्युएट आहेत किंवा कोणत्याही सहकारी बँकेत जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर प्राधान्य मिळणार आहे। मात्र नसेल तरी फक्त इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आधी मी सांगितलं त्या बेसिसवर अर्ज करता येईल। भाषेचे ज्ञान, मराठी इंग्रजी हिंदी भाषा लिहिण्यामध्ये बोलण्यामध्ये प्रभुत्व असावं। नोकरीचे स्थळ हे नाशिक या ठिकाणी राहणार आहे, त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करावी लागेल। त्यानंतर बघा, या ठिकाणी मित्रांनो आणखी महत्वाच्या गोष्टी ज्यामध्ये निवड कार्यपद्धती कशाप्रकारे असणार आहे, तर ऑफलाईन तुमची परीक्षा होईल। लिपिक पदाकरता 100 गुणांची बहुपर आहे तुमची एक्झाम असणार आहे, ज्यामध्ये गणित, इंग्रजी व्याकरण, संगणक, सहकार ज्ञान, बौद्धिक चाचणी, बँकिंग या विषयावर तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन विचारले जातील। त्यानंतर 100 पैकी प्राप्त गुण हे 90 गुणोत्तरामध्ये रुपांतर केलं जाईल। त्यानुसार त्यानंतर एक्झामनंतर कागदपत्रे पडताळणी होणार आहे आणि त्यानंतर तुमचं या ठिकाणी मुलाखत होणार आहे मित्रांनो 10 गुणांसाठी, ज्यामध्ये शैक्षणिक पात्रतेकरता तुमचे 5 गुण असतील आणि मौखिक मुलाखतीकरता 5 गुण राहणार आहे। या बेसिसवर तुमची टोटल 100 गुणांपैकी फायनल सिलेक्शन या ठिकाणी केलं जाईल। यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला फी किती रुपये बघा, तर परीक्षा शुल्क 800 रुपये अधिक 18% जीएसटी असे टोटल 944 रुपये फॉर्म फी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करताना त्या ठिकाणी भरावी लागणार आहे। अर्थात ती बँकेच्या ऍड्रेसवर त्या ठिकाणी जमा करायची आहे, ज्याची माहिती तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये पाहता येईल। महत्वाच्या डेट्स बघा, 23/10/1/11/2023 पर्यंत ऑनलाईन अप्लाय करू शकता। परीक्षा दिनांक, प्रवेश पत्र, मुलाखत या सर्व गोष्टी MUCBF.in या वेबसाईटवर तुम्हाला पाहता येतील। सध्याची नोटिफिकेशन रिलीज झालेली आहे आणि याबाबतच्या भरतीचा अपडेट तुम्हाला ई महाजॉब अवेलेबल आहे, त्या ठिकाणी तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। एक चांगली संधी आहे, तुम्ही नक्की प्रयत्न करा। या भरतीबाबत काय डाऊट असतील तुम्ही कमेंट करून विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।